पनवेलच्या जडणघडणीमध्ये शिंपी समाजातील तरुण व नागरिकांचं मोलाचं योगदान आहे असं मत भाजपचे उत्तरेगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी स्नेह संमेलनावेळी केलं. नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये रायगड जिल्हा क्षत्रिय आहेर शिंपी समाजाचा स्नेह संमेलन आयोजित करण्यात आला होता. नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये रायगड जिल्हा क्षत्रिय आहेर शिंपी समाजाच्या स्नेह संमेलना कार्यक्रमावेळी समाजाच्या वतीनं संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या राष्ट्रीय एकात्मता विचारांचा व कार्याचा प्रसार करण्यासाठी नामदेव महाराजांच्या मंदिरासाठी सिडकोच्या अखत्यारीतील सामाजिक राखीव गटातील भूखंड मिळावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देण्यात आलं. तसंच या कार्यक्रमात डॉक्टर वैभव बोरसे, डॉक्टर मानसी बोरसे, डॉक्टर स्वप्नील बावीसकर, डॉक्टर वैभव निकम, डॉक्टर वृषाली निकम यांना धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून समीशा खैरणार यांनी शिलाई मशीनचं वाटप देखील केलं. या स्नेह संमेलनाला अखिल भारतीय क्षेत्रीय आहेर शिंपी समाजाचे अध्यक्ष रवींद्र बागुल, 26/11 पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यात प्राणाची बाजी लावून काम करणारे सैनिक संजय मोरे, पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक बबन मुकादम, शिंपी समाजाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र शिंपी, महिला जिल्हा अध्यक्ष सुजाता जगताप, बाबूराव खैरणार, विजय खैरणार, प्रशांत बिरारी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिंपी समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हटले की समाजाच्या वतीनं मंदिरांच्या भूखंडासाठीची जी मागणी केली आहे ती पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा करू असं त्यांनी आश्वासन दिलंय. सगळ्यात आधी व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं शिंपी समाजाच्या आपल्या या स्नेह संमेलनाला मनापासून शुभेच्छा देतो. खर तर कोविडचा गेला 1.5 वर्षाचा कालावधी आपण सगळ्यांनी मिळून पाहिला, त्याच्यातली भयानकता, त्याच्यातली दाहकता आपण सगळ्यांनी अनुभवली. आणि जसं 26/11 हे अघोषित युद्ध होतं, पाकिस्तानला समोरून कधीही आपल्यावरती विजय मिळवता आला नाही कुठल्याही लढाईत, म्हणून या मार्गाने जायचा प्रयत्न केला. पण त्याच्यातही त्यांचा पुरा पुरेपूर दुवा आपल्या भारतीय जवानांनी उडवला. मला अभिमान आहे की त्यातलं एक रत्न आज व्यासपीठावरती खरं आमचं भाग्य आहे. आणि ही आपली भारतीय प्रवृत्ती आहे की जे या ठिकाणी आमच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील त्याला सगळ्यात उत्तर देऊ. म्हणजे सातत्याने आपण सांगितलं, दूध मागाल तर खीळ देऊ, दूध मागवगे तर खीळ देगे, तर कश्मीर मागवगे इस देश की एकता को आव्हान दोगे तो चीर देंगे ही संकल्पना घेऊन आपले सैन्य काम करत आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करत आहे. आणि म्हणून आपण बघतोय की उरी असू द्या किंवा त्याच्या पूर्वीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बालाकोट असेल, या सगळ्या माध्यमातून आज सामर्थ्यशील म्हणून आपला देश या ठिकाणी जागतिक पातळीवरती आपण पाहतोय की मोठ्या आत्मविश्वासानं पुढे चाललंय. आणि मला आनंद आहे की दुबईपासून वेगवेगळ्या ठिकाणी परदेशामध्ये शिंपी समाजाचं कार्य वाढवण्याचा, पोचवण्याचा प्रयत्न करणारी मंडळी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे.